सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हाकेला साथ देत पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या वतीने कोकण पूरग्रस्तांना मदत करण्यात आली आहे। प्रामुख्याने पूरग्रस्तांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू, भांडी, अन्नधान्य, साड्या, औषधे, गुड नाईट मॉर्टिन कॉइल, बिस्किटे, बिस्लरी पाणी, फिनेल, साबण यांचा समावेश होता। पिंपरी चिंचवड शहर मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वात खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीमधील खेड तालुक्यातील कुंभारवाडा आणि ब्राह्मणाळी तसेच चिपळूण तालुक्यातील चारगाव, खांदाट, भोईवाडी, दळवटणे, बागवाडी, इंगवलेवाडी, खेर्डी, एमआयडीसी, मफतलाल चाळ, खेर्डी मोहल्ला, खेर्डी सुरव्याचा या ठिकाणी वाटप करण्यात आलं आणि पूरग्रस्त विभागाची पाहणी करण्यात आली। नमस्कार, मी वैभव खेडेकर, सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि नगराध्यक्ष खेड नगरपालिका। 22 तारखेला या कोकणामध्ये जो महापूर आला, या महापुरामध्ये महाड, खेड आणि चिपळूण ही तिन्ही शहरं आणि ग्रामीण भागामधला बहुतांशी भाग हा पाण्याखाली गेला। 2005 पेक्षा ही भीषण परिस्थिती या कोकणामध्ये आली। जवळजवळ 20 तास पाणी या भागामध्ये होते। आपण ज्या भागामध्ये आहोत इथे जवळजवळ 10 ते 12 फूट पाणी या भागामध्ये होतं। ही परिस्थिती ज्या वेळेला सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कानावरती घातली की कोकणामध्ये भीषण परिस्थिती आहे, ही परिस्थिती यापूर्वी कधीच नव्हती, ही माझ्याकडून माहिती घेतल्यानंतर मी त्यांना सांगितलं की बाबा मदतीची आवश्यकता आहे कोकणाला। ही गोष्ट त्यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र सैनिकांना आदेश दिले की लागेल तेवढी मदत कोकणासाठी करा। आज अनेक महाराष्ट्र सैनिक या कोकणामध्ये येऊन घरोघरी जाऊन ग्रामीण भागामध्ये जिथे आवश्यकता होती तिथे घरोघरी जाऊन मदत केलेली आहे। आज आपल्या या खेडमध्ये पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय सचिन चिखले आणि त्यांची संपूर्ण टीम आज कोकणामध्ये या कोकणवासियांना मदत करण्यासाठी आलेली आहे। त्यांनी अन्नधान्याचे किट आणलेले आहेत आणि आज ते प्रत्येकाने घरोघरी जाऊन दिलेले आहेत, कारण या गोष्टीची आवश्यकता कोकणवासियांना होती। एवढं भरभरून प्रेम या महाराष्ट्रातनं कोकणाला मिळालं। अनेक महाराष्ट्र सैनिक या कोकणामध्ये येऊन घरोघरी जाऊन ग्रामीण भागामध्ये जिथे आवश्यकता होती तिथे घरोघरी जाऊन मदत केलेली आहे। आज आपल्या या खेडमध्ये पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय सचिनजी चिखले आणि त्यांची संपूर्ण टीम आज कोकणामध्ये या कोकणवासियांना मदत करण्यासाठी आलेली आहे। त्यांनी अन्नधान्याचे किट आणलेले आहेत आणि आज ते प्रत्येकाने घरोघरी जाऊन दिलेले आहेत, कारण या गोष्टीची आवश्यकता कोकणवासियांना होती। एवढं भरभरून प्रेम या महाराष्ट्रातनं कोकणाला मिळालं हे कधीही विसरण्यासारखं नाही। ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये अशी एखादी घटना घडते त्यावेळेला अख्खा महाराष्ट्र या सगळ्या लोकांच्या पाठीमागे आमचे दरवटणे बागवाडी ग्रामस्थ मंडळातर्फे आम्ही त्याचे स्वागत करतो आणि त्यांनी जे काही आम्हाला फोडले फुलाचे पकडले जे पूरग्रस्तांना जे म्हणजे सरळ हाताने जी काही मदत केली आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, पुणे।